नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे विविध शासकीय योजना आणि महत्त्वाचे जी आर यांची सर्वात अगोदर माहिती देणाऱ्या जी आर अँड टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण कृषी यांत्रिकीकरण या योजनेविषयीची माहिती पाहिली होती, ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरवरील अवजारे हे 50% सबसिडीवर मिळणार होते। तर अशाच प्रकारची एक नवीन योजना आलेली आहे मित्रांनो, ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेडनेट, पॉलीहाऊस, रोप वाटिकेसाठी भरपूर अनुदान आहे, तसेच मल्चिंग, ट्रॅक्टर, रोटावेटर आणि अशाच प्रकारचे इतर अनेक अवजारे हे 50% सबसिडीवर मिळणार आहे। तर त्याच योजनेविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, सन 2020-21 कृषी उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान MIDH अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राज्यात राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा दिनांक 21 जुलै 2020 रोजीचा हा शासन निर्णय आहे। तर पाहूयात मित्रांनो, संबंधित शासन निर्णयात काय सविस्तर माहिती दिलेली आहे। तर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 1 नुसार पहा मित्रांनो, सन 2020-21 आता हे अभियान राबविण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हे अभियान राबविण्यासाठी सन 2019-20 स्लिप ओव्हरचा कार्यक्रम तसेच चालू वर्षी म्हणजेच सन 2020-21 केंद्र राज्य हिश्याचा अर्थसंकल्पित केलेला सर्व निधी असा एकूण रुपये 64,87,17,300 फक्त एवढा निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, ही जी योजना आहे यामध्ये केंद्र शासनाचा 60% आणि राज्य शासनाचा 40% अशा प्रमाणात निधी असतो आणि दोन्ही शासनाचा मिळून एकूण 64,87,17,300 फक्त एवढा निधी चालू वर्षासाठी म्हणजेच सन 2020-21 वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि हा सर्व निधी हे अभियान राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे हे अंमलबजावणी यंत्रणा म्हणून कार्यान्वित असणार आहे। तसेच मित्रांनो पहा, सन 2020-21 करता एकूण नियत वाटप मंजूर रकमेपैकी अनुसूचित जातीसाठी 16.6% निधी असणार आहे, अनुसूचित जमातीसाठी 8.6% एवढा निधी असणार आहे आणि मित्रांनो, या योजनेमध्ये महिलांसाठी निधीसुद्धा राखीव आहे। एकूण 30% निधी हा महिलांसाठी खर्ची घालण्यात यावा अशा प्रकारची तरतूद या GR करण्यात आलेली आहे, त्यामुळे महिलांच्या नावे अर्ज करणाऱ्यांसाठी आता ही फायद्याची गोष्ट राहणार आहे। तर मित्रांनो, पुढे पहा आता 4 पॉइंट, राज्य शासन सदर योजनेची अंमलबजावणी करणार आहे आणि त्यांनी राज्य शासनाने सर्व जो हा निधी आहे तो लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर PFMS प्रणालीद्वारे अनुदान जमा करायचे आहे। तर मित्रांनो, या शासन निर्णयासोबत परिशिष्ट अ जोडलेला आहे आणि या परिशिष्ट अ मध्ये विविध बाबी दिलेल्या आहेत की ज्या बाबींसाठी अनुदान देण्यात येणार आहे। तर पहा, हे आहे परिशिष्ट अ, यामध्ये पहा हायटेक नर्सरीसाठी अनुदान देण्यात आलेले आहे, त्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर आहे, त्यानंतर पब्लिक सेक्टर आहे, अशा प्रकारचे विविध सेक्टरसाठी हे अनुदान घोषित करण्यात आलेले आहे। तर पहा मित्रांनो, त्यानंतर ग्रीन हाऊस स्ट्रक्चरसाठी सुद्धा हे अनुदान असणार आहे, तसेच प्लास्टिक मल्चिंगसाठी अनुदान आहे, सेड नेटसाठी सुद्धा अनुदान आहे। या अनुदानाच्या मराठीची PDF सुद्धा आपण मराठीतून पाहणार आहोत मित्रांनो, त्या ठिकाणी तुमच्या सर्व बाबी लक्षात येणारच आहे। तसेच पुढे पहा मित्रांनो, ट्रॅक्टर आहे 20 PTO HP पर्यंत ट्रॅक्टर, तसेच SC ST ट्रॅक्टर आहे, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे, पॉवर टिलर आहे, अशा प्रकारच्या अनेक बाबींचा समावेश या योजनेतील अनुदानासाठी करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आता पाहूयात आपण या योजनेची मराठीतील PDF जी जाहिरात कशा प्रकारची प्रसिद्ध होणार आहे आणि किती अनुदान कोणत्या बाबीसाठी असणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहूयात। तर मित्रांनो पहा, महाराष्ट्र शासनाने चालू वर्षासाठी या योजनेसाठी 64 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे। आता हा निधी शेतकऱ्यांमध्ये वर्ग करण्यासाठी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल कृषी विभागातर्फे। तर आता ही जी जाहिरात आहे स्क्रीनवर दिसत आहे मित्रांनो, ही मागच्या वर्षीची सन 2019-20 जाहिरात आहे। अशाच प्रकारची जाहिरात ही चालू वर्षासाठी म्हणजेच सन 2020-21 प्रसिद्ध होणार आहे। तर त्या जाहिरातीचे स्वरूप पाहूयात मित्रांनो, म्हणजे या योजनेची सविस्तर माहिती तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही या अनुषंगाने तयारीमध्ये असणार आहात। तर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राष्ट्रीय कृषी विकास योजना अशा प्रकारची जाहिरात येणार आहे मित्रांनो। पहा, यामध्ये 1 आहे
गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य तयार करणे म्हणजेच लहान रोपवाटिका तयार करणे. या रोपवाटिकेसाठी ग्राह्य प्रकल्प खर्च आहे 15 लाख प्रति हेक्टर आणि यासाठी अर्थसहाय्याचे स्वरूप म्हणजेच सबसिडी अनुदान आहे. मित्रांनो, प्रकल्प खर्चाच्या 50% किंवा जास्तीत जास्त 7.5 लाख एवढे अनुदान रोपवाटिकेसाठी असणार आहे. तर या रोपवाटिके अंतर्गत पहा मित्रांनो, हळद लागवड, स्ट्रॉबेरी लागवड, संत्रा, मोसंबी, आंबा, आळंबी इत्यादी प्रकारचे रोपे असणार आहे. तर पहा मित्रांनो, पुढे सामूहिक शेततळ्यासाठी सुद्धा या ठिकाणी मापदंडानुसार अनुदान असणार आहे. वैयक्तिक शेतस्थळे, अस्तरीकरण, फलोत्पादन यांत्रिकीकरणासाठी ट्रॅक्टर 20 PTO HP पर्यंत असणार आहे, ज्याची किंमत 3 लाख असणार आहे आणि कमीत कमी 1 लाख अनुदान असणार आहे. यासाठी अनुसूचित जाती जमाती महिला लहान व सीमांत शेतकऱ्यांसाठी ही ट्रॅक्टरची योजना या फलोत्पादन योजनेअंतर्गत येणार आहे. तसेच मित्रांनो पहा, पॉवर टिलर आहे. पॉवर टिलर 8 BHP पेक्षा कमी आणि 8 BHP पेक्षा जास्त अशा प्रकारचं आहे. याची किंमत आहे प्रति 1 लाख आणि 1.5 लाख. यासाठी अनुदान आहे 50 लाख आणि खालच्या रकान्यामध्ये 75 लाख अशा प्रकारचे. हे सुद्धा अनुसूचित जाती जमाती आणि महिला लहान शेतकऱ्यांसाठी असणार आहे. तसेच मित्रांनो पहा, या योजनेअंतर्गत संरक्षित शेती, हरितगृह उभारणी, शेडनेट गृह उभारणी, उच्च दर्जाचे लागवड साहित्य, फुले व भाजीपाला शेडनेट गृह असणार आहे, प्लास्टिक मल्चिंग असणार आहे, कांदा चाळ, मधुमक्षिका पालन, तशाच प्रकारचे प्राथमिक प्रक्रिया केंद्र असणार आहे. मित्रांनो, शीतखोली, पूर्व शीतगृह अशा प्रकारचे उद्योगासाठी म्हणजे कृषी व्यवसायावर आधारित फळ उत्पादनावर आधारित जे उद्योग आहे त्यासाठी सुद्धा एकात्मिक पॅक हाऊस सुद्धा असणार आहे. मित्रांनो, शीतगृह, एकात्मिक शीतसाखळी, रेफ्रिजिरेटर व्हॅन असणार आहे, रायपनिंग चेंबर, फिरते विक्री केंद्र अशा प्रकारच्या या साधनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मित्रांनो, यासाठी सुद्धा कमी जास्त प्रमाणात 50% अनुदान, 35% अनुदान अशा प्रकारचे अनुदान या विविध क्षेत्रासाठी देण्यात आलेलं आहे. या PDF मध्ये खाली जर आपण पाहिलं तर यासाठी अटी व शर्ती दिल्या आहेत. मित्रांनो, ही PDF आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. तुम्ही ही PDF डाउनलोड करून सविस्तर माहिती घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता एकात्मिक फलोत्पादन योजनेसाठी लवकरच कृषी विभागातर्फे चालू वर्षासाठी अशा प्रकारची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. ती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज कसे आणि कुठे केव्हा करायचे याविषयीची सविस्तर माहिती व्हिडिओच्या द्वारे आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, तो पुढील व्हिडिओ आणि अशाच प्रकारच्या केंद्र राज्य शासनाच्या विविध योजना आणि महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे GR सर्वप्रथम मिळवण्यासाठी आपले GR अँड टेक एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, या व्हिडिओबद्दलच्या आपल्या जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद.